जनकोजी शिंदे जयाप्पा शिंदे यांचे सुपुत्र. वडिलांच्या मृत्यूनंतर काका दत्ताजी शिंदे यांच्या छत्रछायेत जनकोजींची कारकीर्द सुरू झाली. दादासाहेब उत्तर मोहीम आटपून परत आल्यावर उत्तरेत आपली कोणीतरी जबाबदार व्यक्ती तेथील व्यवस्था पाहण्यासाठी हवी या हेतूने नानासाहेबांनी दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले. त्याआधी सिंदखेडच्या लढाईत तरुण जनकोजी आणि विश्वासराव दत्ताजींच्या मार्गदर्शनाखाली लढले आणि निजामाला चित केले. उत्तरेत या काका पुतण्यांनी आपल्या मनगटाच्या बळावर उत्तम व्यवस्था लावली. शिंदे मोठ्या हिमतीचे माणूस, जवामर्द, शूर, पराक्रमी एवढे अवडंबर आले असता किमपी भय अगर चिंता किंवा कसे होईल हा उद्योग यांच्या मुखश्रीवर दिसत नाही. उत्तरेतून पेशव्यांना आलेल्या या पत्रातील हा उल्लेख खूपच बोलका आहे. प्रचंड मोठे संकट समोर असताना हे शिंदे सरदार जराही डगमगलेले दिसत नाहीत. जनकोजी शिंदे आपले काका दत्ताजी शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून या महायवनाचा सामना करण्यासाठी आता सज्ज झाले होते.